लवकरच फार्मास्युटिकल कंपन्यांना त्यांच्या औषधांच्या पाकिटावर बारकोड किंवा QR कोड छापणं बंधनकारक होणार आहे. सरकार तसा नियम करण्याच्या तयारीत आहे. पहिल्या टप्प्यामध्ये सर्वाधिक विक्री होणाऱ्या 300 औषधांच्या ब्रँडवर हा छापला जाईल. त्यामुळे मेडिकल स्टोअर्समधून किंवा कोणत्याही ऑनलाईन पोर्टलवरून खरेदी केलेली औषधं खरी आहेत की बनावट हे तात्काळ जाणून घेणं सोपं होणार आहे. याशिवाय रास्त किमतीमध्ये ग्राहकांना औषधं मिळणार आहे. तर येत्या काही आठवड्यामध्ये या नियमाची अंमलबजावणी केली जाणार आहे. कोणत्याही किमतीत बाजारामध्ये विकल्या जाणाऱ्या बनावट औषधांना आळा घालण्यासाठी हे पाऊल उचलण्यात येणार आहे. जागतिक आरोग्य संस्थेच्या अहवालानुसार जगभरात विकल्या जाणाऱ्या 35% बनावट औषधं ही भारतात बनतात. आणखी एका मोठी अपडेट समोर येते. राज्यातून पावसाचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. पावसाळा अनुभवल्यानंतर आता नागरिकांना ऑक्टोबर हीटसाठी सज्ज राहावं लागणार आहे. ऑक्टोबरमध्ये उन्हाचे चटके अधिक जाणवण्याची शक्यता आहे. तर ऑक्टोबर महिन्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात दुपारचं कमाल तापमान हे सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. दुसरीकडे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये पहाटे 5 वाजताचं किमान तापमान हे सरासरीपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे रात्री थंडी जाणवणार आहे. तर दुपारी ऊन असेल कोकणात सरासरी इतकं, तर खान्देशात सरासरीपेक्षा अधिक किमान तापमान जाणवण्याची शक्यता आहे.